नमस्कार, मी कविता, कविताज टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज आपण असा एक मोदक बनवणार आहोत ज्यात ना आपण साखर वापरलेली आहे ना मावा, जो टेस्टला पण छान आहे आणि हेल्दी पण आहे। यामुळे आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचे बनवायला खूपच सोपं आहे। आज आपण खजूर ड्रायफ्रूट्स मोदक बनवणार आहोत। याआधी मी आपल्या चॅनलवर बऱ्याच मोदकाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे, जसे पपईचे मोदक, चॉकलेट मोदक, गहू मोदक, काजू मोदक, यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर हे टेस्टी खजूर ड्रायफ्रूट्स मोदक कसे करायचे ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निःशुल्क आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी खजूर घेतलेले आहे, वजनाने ना हे 1/2 किलो खजूर आहे, बदाम, काजू, डेसिकेटेड कोकोनट, पिस्ता, खसखस, तूप आणि मगजबी। हे बघा, हे सीडलेस खजूर घेतलेले आहे मी। हे याच्यामध्ये बियाण होत्या, एकदम चांगल्या क्वालिटीचे खजूर आहे। आणि हे खजूर आहे ना, हे व्हेजिटेबल कटर आहे ना, याच्याने ना मी बारीक कापून घेतलेले आहे। आणि हे काजू, बदाम आणि पिस्ता आहे ना, ते पण याच्याने ना खूप छान बारीक आणि लांब कापलं जातं, याच्यानेच कापातून खूप सोपं आहे कापायला। तुमच्याकडे जर अशी कात्री नसेल ना तर तुम्ही हे खजूर आहे ना मिक्सरमध्ये क्रश करून घेतलं तरी चालेल। गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। सर्वात आधी आपण ना खसखस भाजून घेऊया। खसखस तुम्ही बारीक गॅसवरच भाजा, मोठ्या गॅसवर ना लगेच करपते आणि करपट वास येतो। अगदी 1 मिनिट भाजून घ्यायची आहे। खसखस भाजली आहे आपली, ही एका ताटामध्ये काढून घेते। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। त्याच पॅनमध्ये ना तूप घालते मी आता। 1 चमचा तूप आहे, जास्त तूप नाही टाकायचं याला पण। याच्यामध्ये मी आता बदाम, काजू आणि मगजबी 1 मिनिट ना चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेते। ड्रायफ्रूट्स ना 1 मिनिट भाजून घेतलेले आहे, याच्यामध्ये आता डेसिकेटेड कोकोनट घालते। खोबरं पण ना 1 मिनिट चांगलं खरखुस भाजून घेऊया। आणि सर्व ना हे भाजते ना बारीक गॅसवरच भाजते, मी अजिबात मोठा गॅस केलेला नाहीये। खोबरं पण आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। याच्यामध्ये ना थोडीशी अर्धी खसखस घालते आणि अर्धी ना थोडी वर्ण लावायला ठेवते थोडी। याच्यामध्ये ना आता खजूर घालते मी। या मिश्रणामध्ये ना ते खजूर ना चांगले एकजीव करून घेऊया, म्हणजे गोळा झाला पाहिजे व्यवस्थित। खूपच सोपे आहे बघा मोदक करायला। हे घरचं बेसिकच सामान घेतलेलं आहे, काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स आपल्याकडे असतातच, खजूर पण असतो आपल्याकडे। गणपती बाप्पाला ना छान याचा नैवेद्य आपण दाखवू शकतो। हा बघा, खजूरचा ना व्यवस्थित गोळा जमलेला आहे बघा। 1-4 मिनिट लागले बघा मला हे गोळा करायला, असा छान व्यवस्थित गोळा झालेला आहे। आणि ही रेसिपी आहे ना तुम्ही नॉनस्टिक पॅन मध्येच करा तुम्ही, म्हणजे ना खाली चिटकत नाही। स्टीलच्या किंवा अल्युमिनियम मध्ये केली ना तर भांड्यालाच खूप चिटकतं आणि करपट वास पण येतो मग त्याचा। नॉनस्टिक मध्ये ना छान व्यवस्थित बनतं बघा। व्यवस्थित आपला गोळा झालेला आहे बघा। तर मी गॅस बंद करते, हे सारण आहे ना एका डिशमध्ये काढून घेते। हे सारण आहे ना आपण गार होऊ देऊ। हे सारण आपलं गार झालेलं आहे, आपल्या हाताला ना सहन होईल ना इतपत गार झालेलं आहे बघा। एकदम थंड गार पण नका करू, याचा ना मी असा गोल गोल गोळा करते। हा गोळा आहे ना आपण खसखस अशी वर्ण लावूया। आणि हा पिस्ता पण आहे ना सगळीकडनं असं बॉलला व्यवस्थित चिटकूया, असं म्हणजे छान दिसेल मग आपले मोदक आहे ना मस्त। त्याला पण असं व्यवस्थित प्रेस करा, म्हणजे पिस्ता ना गोळ्याला चिटकला पाहिजे व्यवस्थित। या गोळ्याला ना थोडासा मोदकाचा आकार देते मी आता। आपण याचे मोदक करूया। मोदकाचे साचे बघा, हे असे छोटे मोठे बाजारात ना इझी मिळतात, भांड्यांच्या दुकानामध्ये ना हे साचे सहज मिळतात किंवा ऑनलाईन पण मिळतात बघा। हे
म्हणजे मोठा करायचा असेल तर तुम्ही हा वापरू शकता, लहान करायचा असेल तर मग हा वापरू शकता. आता मी याचा वापर करणार आहे. असा मी मोदक बनवलेला आहे बघा. आता हा साचा घ्यायचा, हा स्क्रू आहे ना याचा, हा काढून घ्यायचा असा आणि मधल्या भागामध्ये ठेवायचा. आणि हे टोक आहे ना तिथं जरासं ना सारण व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे ना मोदकाचं टोक छान येतं बघा. जास्तीचं असेल ते बाहेर काढायचं. हे बघा, हे सारण आहे ना व्यवस्थित त्यात भरलेलं आहे आणि हा स्क्रू आहे ना व्यवस्थित आधी त्याला परत आपण लावूया आणि हे वरण सारण व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे मोदकाला ना शेप चांगला येईल व्यवस्थित. बाहेरचं जास्तीचं असेल ना ते व्यवस्थित असं काढून घ्या तुम्ही. आता मी याचा स्क्रू काढते बघा. हा बघा किती छान मोदक आलेला आहे बघा. साईडला जास्तीचं असेल ना हे थोडंसं आता ते काढून घेतलं तरी चालेल. बघा किती मस्त मोदक झालेला आहे बघा आपला. याच पद्धतीने ना अजून एक मोदक करून दाखवते मी तुम्हाला. परत या सारणाचा ना असंच गोळा करूया. खसखस परत लावून घेतली याला म्हणजे. तुम्ही मोदकचं मोल्ड न उघडता पण मोदक करू शकतो आपण. फक्त आतमध्ये ना एक छोटासा तुकडा आधी घालून घेऊया असा, म्हणजे मोदकाचं टोक आहे ना व्यवस्थित चांगलं येईल. आणि असं वर्ण पण सारण घातलं तरी चालेल. हे आहे ना असं लंब करून घ्या. कारण आहे ना त्यात व्यवस्थित दाबून भरा, तरच मोदकाला ना चांगला आकार येईल. खूप सोपे आहे बघा मोदक करायला. हे पेस्टला पण खूप छान लागतात, घरच्या बेसिक साहित्यांपासून बनवलेले आहे. आणि खजूर छान गोड असल्यामुळे याच्यामध्ये साखर गुळ आपण काहीच घातलेलं नाही आहे, त्यामुळं खूप हेल्दी आहे मोदक झालेलं. आता स्क्रू काढते मी याचा. हे बघा हे मोल्ड असा उघडते मी आता. याच पद्धतीने ना बाकीचे सर्व मोदक पण करून घेतले. एवढा या सारणापासून बघा 13 मोदक झालेले आहे आणि हा एक छोटासा मोदक झालेला आहे बघा. तुमच्याकडे जर साचा नसेल ना तर तुम्ही हाताने पण हे मोदक बनवू शकता. खूपच टेस्टी आणि हेल्दी मोदक आहे हे. या गणपतीला तुम्ही नक्की करून बघा, खूप चवीला छान लागतात आणि बनवायलाही किती सोपे आहे बघा. यामध्ये आपण ड्रायफ्रूट जरा तुपात भाजून टाकलेले आहे ना, त्यामुळे फारच क्रंची लागतं त्याच्यामध्ये. हे पहा मस्त टेस्टी आणि हेल्दी खजूर मोदक तयार झालेले आहे. हे मोदक 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. तसेच हे मोदक आपण उपवासालाही खाऊ शकतो. तुम्ही या गणपतीला हे मोदक नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.